नमस्कार, विया मराठी मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मूळव्याध, ज्याला आपण पाइल्स या नावाने देखील ओळखतो, तर तो जो मूळव्याध आहे त्याचा होणारा त्रास, त्याने त्याचे आलेले कोम कायमस्वरूपी बरे करण्यासाठी, मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी, आलेले कोम नाहीसे करण्यासाठी अत्यंत साधा, सर्वांना करता येईल असा घरगुती उपाय पाहणार आहोत. या उपायाने तुमचा जो मूळव्याधीचा त्रास आहे तो बरा होणार आहे, आलेले कोम देखील नाहीसे होणार आहेत. तर हा संपूर्ण उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजून जर तुम्ही विया मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याधीचा जो त्रास असतो तो आपल्याला घरच्या घरी 1 महिन्यामध्ये कसा कायमचा कमी करता येईल आणि मूळव्याधीचे जे कोंब असतात ते देखील आपल्याला कमी कसे करता येतील याविषयी माहिती पाहणार आहोत. तो जो मूळव्याध नावाचा जो आजार आहे तो हल्ली बऱ्याच जणांना होतो आहे, कारण त्याचं कारण म्हणजे अवेळी खानपान, मसालेदार पदार्थांचं अतिरिक्त सेवन, अशी अनेक कारणं त्याला असू शकतात. तर तो मूळव्याधाचा जो त्रास असतो तो इतका त्रासदायक असतो की आपल्याला चालताना, उठताना, बसताना, शौचास जेव्हा आपण जातो त्यावेळेस देखील आपल्याला त्रास होत असतो, रक्त पडत असतं, किंवा मग त्याचे जे कोंब आले असतात त्याचा त्रास तर अतिशय भयंकर असतो. तर हा सर्व प्रकारचा त्रास आणि आलेले जे कोंब आहेत मूळव्याधीचे ते मुळापासून नष्ट करण्यासाठी आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा म्हणजे तसे मूळव्याधाला बरं करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप सारे उपाय सांगितले आहेत, पण हा उपाय अत्यंत गुणकारी आहे मूळव्याधीच्या त्रासावर आणि आलेल्या कोंबावर. तर मित्रांनो, काय आहे तो उपाय? बघा, तो उपाय अत्यंत म्हणजे सहज करता येईल असा आहे. पहिल्यांदा आपल्याला कारले, जेव्हा आपण बाजारामध्ये जातो कारल्याची भाजी खातो, पण आपल्याला कारल्याचा उपयोग नाही करायचा. कारल्याच्या वेलाची जी पानं असतात त्या पानांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर 1 ग्लासभर ताजं ताक. बघा, दोन गोष्टींची गरज हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. पहिले म्हणजे फ्रेश कारल्याची पानं आणि 1 ग्लास ताजं ताक. तर या दोन गोष्टींचा आपल्याला करायचं काय मित्रांनो, 3 ते 4 पानांचा 1 चमचाभर रस काढायचा आहे आणि ताज्या ग्लास जे ताजं ताक आहे 1 ग्लासभर ताज्या ताकामध्ये तो मिक्स करायचा आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर महिनाभर नियमित तो दुपारी सेवन करायचा आहे. बघा, मी काय सांगितलं, कारल्याच्या पानांचा रस 1 ते 1.5 चम्मच मिक्स करायचा ताज्या ताकामध्ये आणि तो सेवन कधी करायचा आहे, दुपारी. बरेच औषध किंवा गोळ्या आपण सकाळ संध्याकाळ वगैरे सांगत असतो, पण याचा वापर आपल्याला महिनाभर नियमित न चुकता, महिनाभर जर तुम्ही नियमित कारल्याचा रस ताकात टाकून जर सेवन केला तर तुमचा जो मूळव्याधाचा त्रास आहे मित्रांनो तो लवकरच बरा होणार आहे. बघा, उपाय अत्यंत साधा होता. आता प्रश्न आहे तो मूळव्याधीमध्ये जे कोंब आलेले असतात त्याचा, तर त्यावर देखील हे जे कारल्याची पानं आहेत, तर आपल्याला या पानांचा वापर न करता कारल्याचा जो वेल असतो त्या वेलाची जी मूळ आहेत, मूळ ती मूळ आणायची आणि ते स्वच्छ कुठून त्याचा जो लेप तयार होईल तर तो लेप त्या जे कोंब आलेले असतात त्याच्यावर लावायचा आहे. नियमित जर तुम्ही याचा वापर केला तर आलेले जे कोंब आहेत मूळव्याधीचे ते देखील नष्ट होण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत साधा असा हा उपाय आहे. जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल, कोंब आले असेल, तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा. आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल